दुसरा माझा अनुभव आहे तो दोन हजार चौदामधला माझा तोही दुसरा प्रेग्नन्सीच्या वेळेचाच अनुभव आहे तर झालं असं की चौथ्या महिन्यात मग एक म्हणजे मला ताप आला आणि मी ज्या रुबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जात होते आणि शनिवारचा दिवस होता शुक्रवारी मला थोडीशी कणकण जाणवली पण मी म्हटलं की जाऊ ते तशीच असेल कामामुळे वगैरे होत असेल मी क्रोसिन घेतली होती आणि मग शनिवारी मला दोन दिवस मला चांगला गेला शनिवारही चांगला गेला आणि शनिवारी रात्री अचानक मला ताप भरून आल्यासारखं झालं तर माझ्या मिस्टरांना फोन केला तर ते बोलले की अगं तुला डॉक्टरकडे जायला सांगितलं होतं तू गेलीस नाही म्हटलं आम्ही डॉक्टरना फोन लावते त्यांना फोन लावला तर त्या बोरिवलीला राहत होत्या त्या निघून गेल्या होत्या हॉस्पिटलमधून मला बोलल्या की आता मी काय करणार गं का? मी तर आली घरी आले मला त्याने एक औषध गोळ्यांची नावं वगैरे सांगितली मी त्या गोळ्या आणून घेतल्या मेडिकलमधून पण मला काही कमी नाही वाटलं मला खूप ताप आला आणि खूप थंडी वाजत होती माझ्या अंगावर तीन चार गोदड्या टाकल्या तरी मला माझी थंडी थांबत नव्हती मग आमच्या इथे मिल्लतनगरलाच तिथे बाजूला राहतात डॉ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी आम्ही गेलो तर त्या मला ओरडल्याशा की बोलतात अगं तुला एवढा ताप आहे तुला तू कालच डॉक्टरांकडे जायला पाहिजे होतेस वगैरे म्हटलं नाही मला बरं वाटलं बोलतात नाही तुला हा मलेरियाचा ताप तापाचा डाऊट वाटतोय मला त्यांनी मला म म्हणजे आम्ही रात्री बारा साडेबारा एकच्या दरम्यान त्यांच्याकडे गेलो होतो मग त्यावेळी काही कुठलं मेडिकलमधून वगैरे बोललं की आता बाकी काही आपण ब्लड रिपोर्ट वगैरे करूच शकत नाही आहेत पण हा मलेरिया आहे तर मी तुला औषधं चालू करते म्हटलं ठीक आहे त्यांनी मलेरियाचा कोर्स त्याच दिवशी चालू केला आणि बोला उद्या सकाळी आपण रिपोर्ट करू म्हटलं ठीक आहे आणि झालं असं की मी सकाळी उठले आणि माझ्या अंगावर अचानक ब्लडिंग सुरू झालं मी एवढी घाबरले की अक्षर रडायला लागले माझ्या सासूला बोलले सासूने सासऱ्यांनी सांगितलं माझ्या मिस्टर कामावर गेले होते त्यांनाही फोन करून बोलून घेतलं आणि मी बापून फक्त एकच सांगत होते की बापू जे काही माझं मूल असेल ते व्यवस्थित असू देत त्याला काही होऊ देत नको हे काय तर विचित्र वाटतं आहे प्रकार मला मला काही म्हणजे असं मूल जाईल वगैरे असे मला भीती वाटते तर तुम्ही तसं काही होऊन देऊ नका मग मा मला डॉक्टरांकडे आणलं डॉक्टरांनी चेक केलं बोललं की काही नाही तुझ्या त्या औषधांच्या याच्यामुळे वगैरे झालं तू काय घाबरू नकोस व्यवस्थित आहे ह्याच्यानंतर मला पुन्हा जो ख भयानक असा अनुभव आला तो आठव्या महिन्यात आठव्या महिन्यात आमच्या इथे पाण्याचं खूप टंचाई होती आणि आम्ही काय करायचो की एका बादलीत पाईप टाकायचो मशीनचा आणि मशीनने आम्ही दुसऱ्या पाईपाने मशीनमध्ये पाणी चढवायचो आणि आमच्या नळाला पाणी कमी असल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या नळांवरून टाकी भरण्यासाठी पटापट सगळे असे पाणी आणून ओतायचो त्या बादलीत तर मी अशी बादली भरून घेऊन आले आणि पाणी ओतत होती तर मला ना असं शॉक लागल्यासारखं जाणवलं शॉक म्हटलं अरे बापरे पण माझं ते लक्षातच आलं नाही पाणी भरण्याच्या नादात मी पुन्हा बादली होतायला गेली आणि एवढ्या जोराने मला शॉक लागला की उंदराने ती वायर आमची कुळली होती आणि मला काही आमच्या कोणाच्या लक्षातच आलं नव्हतं तर एवढ्या जोराचा शॉक लागला म्हणजे अक्षरशः मी एक क्ष दोन क्षणभर असे चिटकून राहिले आणि मी काही मी जोरात किंचाळले आणि तिथून मी कशी काय उडाले काय माहिती त्या वायरच्या इथून आणि फ्रीजवर जाऊन आपटले फ्रीज बाजूलाच फ्रीज होतं त्याच्यावर जोरात जाऊन आपटले म्हणजे तोही इलेक्ट्रिकचीच वस्तू चा पाणी पटापट आणत होतो तर पाणीही खाली सगळं पाणी झालेलं बादलीत पाणी हातात ओ पाण्याची बादली आणि मी पूर्ण ओली होते माझे कपडेही पूर्ण ओले होते पण मी फ्रीजवर जाऊन आपटले आणि तिथून म्हणजे इलेक्ट्रिक बसून तिथेही मला काही त्रास नाही झाला आणि मी अशी बाजूला तिथे उभी राहिले अक्षरशः थरथरत होती की मला पाऊलही पुढे टाकता येत नव्हतं मग घरातल्या माणसांनी सगळ्यांनी मला स बाजूला बसवलं त्या ज्योतिताही आल्या त्यांनी चेक केलं पण माझ्या मुलाची हालचाल काही जाणवत नव्हती त्यांना पण खूप जोराचा शॉक लागला होता मला मला बोलतात की उज्ज्वला तुला जाणवते का म्हटलं नाही हो मला नाही जाणवत आहे म्हटलं काही मुलं आहे वगैरे असं त्या बोलतात की मला पण जाणवत नाही तुम्ही आत्ताच डॉक्टरकडे जावा मग आम्ही कुलकर्णी बाईंकडे गेलो तर त्यांनी चेक केलं त्या बोलल्या की त्यांना पण थोडा वेळ असं काही हे झालं नाही नंतर ते जे काय मशीन लावतात मला नाव ॲक्च्युली माहिती नाही तर त्याच्यावर ते मुलाचे हार्ट वगैरे हार्टबीट्स वगैरे ते सगळं त्यांनी ऐकलं बोललं नाही व्यवस्थित आहे पण तुम्ही आत्ता मी चिठ्ठी देते तुम्ही जावा आणि सोनोग्राफी करून घ्या मग आम्ही सोनोग्राफी वगैरे करून घेतलं तर माझं मूल व्यवस्थित होतं म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या त्या प्रेग्नन्सीच्या काळात दोन भयानक अशा घटना वे प्रसंग येणार होते आपल्याला कळत नाही पण बापूंना माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय काय घडणार आहे असं दोन खत अशा भयंकर अशा प्रसंगातून बापूंनी मला त ता, तारून नेलं आहे माझा मुलगा तेव्हा पण माझं सेम तसंच झालं की ॲटो महिन्या असलं तरी पण मला शेवटपर्यंत भीती होती की डॉक्टर सांगत आहेत पण मुल माझं मूल व्यवस्थित असेल की नाही पण माझा मुलगा अगदी व्यवस्थित होता त्याला काही त्रास नाही पुढेही काही त्रास झाला जाणवला नाही बापूंच्या कृपेने बस बापूंना माझं एवढंच सांगणं आहे की मी माझा नवरा माझी मुलं फक्त तुमच्या चरणांवर राहू देत तु तुमच्या चरणांवर बांधून ठेवा बाकी काय नको कारण जे जे माझ्यासाठी उचित त्याची तू देशील कचित हे मात्र मी नक्की जाणं तर नाही तक्रार रागवा हरिओम श्रीराम अंपज्ञा महत्व